व्यापाऱ्याच्या दुकानासमोर रस्त्यावर उभ्या असलेला ट्रक 10 मिनिटांच्या आत काढण्यावरून पोलिसांनी व्यापाऱ्याला लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्याने रस्त्यावर जबर मारहाण केली. जगदीश राठी असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. एकंदरच या घटनेवरून पोलिसांची दबंगगिरी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. चिखली तालुक्यातील उंद्री येथील व्यापारी जगदीश राठी यांचा मालाचा ट्रक दुकानासमोर हिशेबासाठी उभा राहिला होता. मात्र रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना अडचण होते म्हणून अमडापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार यांनी ट्रक चालकाला ट्रक काढण्यास सांगितले. मात्र हा ट्रक रस्त्यावर न काढल्याने पोलीस उपनिरीक्षक पवार व ट्रक चालक यांच्यात शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी राठी यांचं काहीही न ऐकता त्यांना सरळ लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. गंभीर जखमी झालेल्या वडिलांना त्यांचा मुलगा अनुज राठी हा पोलिसांच्या तावडीतून सोडवायला गेला असता त्यालाही पोलिसांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी राठी यांना जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनला गाडीत उचलून नेलं आणि व्यापारी जगदीश राठी, मुलगा अनुज राठी सह ट्रक चालक गणेश जगताप यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. पोलिसांकडून होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत आणि पोलिसांनी केलेल्या या दबंगगिरीमुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रतिनिधी जैनुल आबेदींसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.